पुढची बातमी आपण पाहूया. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असतील. ते आज नांदेड आणि हिंगोलीचा दौरा करणार आहेत. नांदेडमध्ये मुख्यमंत्री पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करतील आणि त्यानंतर दुपारी ते कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री हिंगोलीत जातील. इथे होणाऱ्या कावड यात्रेमध्ये ते काही किलोमीटर अंतर चालण्याची शक्यता सुद्धा आहे. हिंगोलीमध्ये शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर शक्तीप्रदर्शन सुद्धा करणार आहेत. इथे संतोष बांगर यांच्याकडून एका जाहीर सभेचंही आयोजन केलं जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी हिंगोलीत जोरदार तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी भव्य स्टेजची निर्मिती पाहायला मिळते आहे. 40 ते 50 लोक बसू शकतील इतक्या आसन क्षमतेचा हा स्टेज उभारण्यात आला आहे. या स्टेजवरूनच मुख्यमंत्री हिंगोलीवासियांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. हिंगोलीतल्या सभास्थळावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपकेनं. आज भव्य कावड यात्रेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. कावड यात्रेत सहभाग नोंदविल्यानंतर एकनाथ शिंदे हिंगोली शहरातील गांधी चौकामध्ये आयोजित जाहीर सभेमध्ये संबोधित करणार आहेत. मी सध्या त्या स्टेजवर उभा आहे ज्या ठिकाणहून मुख्यमंत्री हिंगोलीकरांशी संवाद साधणार आहेत. आपण हे संपूर्ण या ठिकाणी जर आसन क्षमता बघितली तर जवळपास 40 ते 50 लोकांची आसन क्षमता या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. संपूर्ण सज्ज व्यवस्था या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून या स्टेजच्या उभारणीचं वगैरे काम सुरू होतं आणि आता संपूर्ण आसन व्यवस्था व्यवस्थित सुरू केलेली आहे. आणि या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता सुमारास जे इथे मुख्यमंत्री हिंगोलीकरांशी संवाद साधणार आहेत आणि हाच तो माईक आहे. या इथून मुख्यमंत्री जे इथे हिंगोलीकरांशी संवाद साधणार आहेत. समोरही संपूर्ण पाऊस वगैरे थोडाफार प्रमाणात सुरू आहे. आता सभा सुरू असताना पाऊस सुरू राहतो की बंद राहतो हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु एक गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे, या संपूर्ण सभेमध्ये मुख्यमंत्री कुणावर टोले लगावणार, कुणावर टीका करणार आणि या संपूर्ण सभेमधून शिवसेना आमदार संतोष बांगर यांना किती बळ मिळणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.